एका शहरात शत्रूचा वेढा पडेल असा संभव दिसू लागला तेव्हा शहरास मजबूत तटबंदी कशाची करावी याचा विचार करण्यासाठी शहरातले प्रमुख लोक एके ठिकाणी जमले त्यात एक सुतार होता तो पुढे होऊन म्हणाला तटबंदी लाकडाची करावी असे मला वाटते एवढ्यात एक कुंभार पुढे आला आणि तो म्हणाला या कामी विटासारखी उपयोगी वस्तू दुसरी नाही त्याचं संपताना संपत तोच ते ऐकून एक चांबार पुढे आला आणि सर्वांच्या पुढे होऊन तो बोलू लागला देशबांधवांनो हा जो तुम्ही विचार करता आहे याच्यापेक्षा माझ्या मते या शहराला पूर्ण चांबड्याची जर आपण कातडीची पट्टी लावली तर त्याच्यासारखी दुसरी उपयुक्त गोष्ट कुठलीच नाही असे ह्या तिन्ही लोकांनी वेगवेगळे सल्ले दिले परंतु हे तिन्ही सल्ले मूर्खपणाचे होते यातून एकच तात्पर्य निघतं की प्रत्येक कामात आपले घोडे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणे हा मनुष्य स्वभाव असतो म्हणून आपण कुठल्याही गोष्टीमध्ये दे सल्ला देताना तात्पर्य आणि गांभीर्य याचा विचार करून तो सल्ला द्यावा धन्यवाद